नमस्कार माझा जिल्हा माझी माणसं या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे ही आपन, भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा आपण भारत स्वातंत्र्य झाल्यापासून बघत आलो ऐकत आलो वाचत आलो आणि त्या दृष्टिकोनातला अखंड भारताचा इतिहास बघताना आंदोलन संघर्ष ही भूमिका भारतीयांच्या रक्तातच पोचलेली आहे वाढलेली आहे रुजलेली आहे कारण का भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला शाहीर अण्णाभाऊ साठेंनी आंदोलन केलं होतं की आजादी जनता भूकी आहे अहो ती आंदोलक भूमिका का होती कशासाठी होती या अनुषंगानेच आपण भारतीय जे संविधानाला मानतात संविधानिक बाबीना मानतात त्या आंदोलनाला विरोध कधीच करणार नाही आंदोलन हा तुमचा मूलभूत हक्कासाठी लढण्याचा झगडण्याचा मागण्याचा अधिकार आणि तो केलाच पाहिजे त्याच्याशी आमचं बिलकुल दुमत नाहीये तुमचंही नसावंच पण आपण जर विचार केला की आंदोलनं कधी कधी भरकटतात का कशी कशासाठी तो कशासाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यासाठीच मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय त्याची उद्विग्न भावना आणि त्याचा दडलेला उत्तर मिळत नाही या दृष्टिकोनातून आम्ही शोध घेतोय ह्या वाड्याचा इतिहास बघितला तर बराच आंदोलक आहे स्वर्गीय विष्णू सवरा मंत्री महोदय असताना तीन दिवस सीपीएमचं आंदोलन वाड्यात झालं अख्ख्या वाडेकरांनी बघितलं तालुक्यांनी बघितलं नव्या अख्खा महाराष्ट्राने बघितलं तीन दिवस मंत्री महोदयाला घराच्या बाहेर पडता येत नव्हतं किंवा घरात जात येत नव्हतं एवढा चक्काजाम सीपीएमने केला त्या आंदोलन कुठल्या काउंट्रीचं होतं त्या आंदोलन कुठल्या लेखाजोख्याचं होतं नाही एक विशिष्ट मागणीसाठी होतं आणि एकनिष्ठतेचं ते प्रतीक होतं दुसऱ्या बाजूने बघितलं तर श्रमदिवित वाड्यातली आंदोलनं फॉरेस्टचं आंदोलन असेल इव्हन साहेबांच्या घराकडे आंदोलन असेल पंचायत समितीजवळची त्यांची आंदोलन असतील नक्कीच वाखाणण्यासारखी आंदोलन होती एका निष्ठेने एका प्रखर मुद्द्यावर शेवटच्या क्षणापर्यंत लढणारं ते आंदोलन होतं आंदोलन ही तुमच्या न्याय हक्कासाठी मूलभूत अधिकाऱ्यांच्या मागणीसाठी नेहमीच निर्णायक असतात त्यांनी केली पाहिजेत आणि संविधान जो जो मानतो त्यांनी ती गोष्ट एक्सेप्टच केली पाहिजे ती मान्यच केली पाहिजे का तो माझा मूलभूत अधिकार आहे त्याच्यासाठी मी धडलो पाहिजे परंतु अशीच काही आंदोलनं होतात का जी आंदोलनं कुठेतरी देणग्या गोळ्या करण्याकरता ठरतात त्या आंदोलनातली नक्की भूमिका काय ती अस्पष्ट असते आणि मग कुठेतरी संशयाची पाल चुक चुकते आणि अशाच प्रकारची आंदोलनं खऱ्या अर्थाने होणाऱ्या आंदोलनाला बदनाम करतात आपण अशाच आंदोलनांचा खऱ्या अर्थाने जनमानसासाठी जे आंदोलन होतात की मनात काही दडलेल्या सुप्त भावनांचा कुठल्या तरी अनुषंगाने फायदा किंवा नफा लाटण्यासाठी केली जातात का ही उद्विग्न भावना हा जनतेच्या मनात असलेला प्रश्न आज आपण बोलता करणार आहोत एकंदरीत वाडा भिवंडी हा रस्ता म्हणजे समस्यांचा माहेरघर ते काय नवीन नाही आणि त्याच्यासाठी शेकडो आंदोलन आजपर्यंत झाली तीही काय नवीन नाहीत परंतु एका बाजूला जीवखेणे खड्डे तयार झाल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचं आंदोलन उभं राहिलं आंदोलन घरादारातल्या मुळाबाळांसहित कार्यकर्त्यांसहित मित्रबाळ मित्रांसोबत सवंगड्यांसोबत आंदोलन छेडलं गेलं आणि तेव्हा जी घटना घडली ती कदाचित ह्या आजच्या समस्येला कारणीभूत ठरणारी होती निलेश ताम्रेंनी आंदोलन केलं त्या आंदोलनाचा पोलिसांनी ज्या प्रकारे गळा आवळला ज्या निलेश तांब्रेंवर कारवाई केली कदाचित निलेश सामरेंनी आंदोलनाचा त्यांचा पवित्रा चुकीचा असू शकतो नाकारता येत नाही परंतु त्याच्यामागचा उद्देश शुद्ध होता की ज्या बाईकवाले आहेत लहान गाड्यांवाले आहेत त्या सगळ्यांना जाणाऱ्या ज्या अना अनाठाई हाल होत होते त्याच्याविरोधात तो आंदोलन होता आंदोलन रस्त्यांसाठी होता आंदोलन तुमच्या माझ्या नव्या आपल्या सगळ्यांसाठी होता मग त्यावेळेस निलेश सांबरेंना पोलिसांनी कोणत्या उद्देशाने कारवाई केली हे डिसाईड होणं कठीण आहे पण तिथं नक्कीच आवेश तर कारवाईत होता हे नाकारताच येत नाही आणि त्या आंदोलनात निलेश सामरेना लटकवले या अनुषंगाने आसुरी आनंदाने खुश झालेली काही मंडळी चौका चौकात नाक्या नाक्यावर फक्त चर्चा करत होती आता निलेश सामरे संपला लटकला गेला ह्या अशा आनंदात चर्चा करणाऱ्यांनी त्याच विषयावर पुन्हा एकदा काही महिन्यांनी एकत्र येऊन सार्वजनिक आंदोलन उभं करणं हे हास्यास्पद नाही तर काय या दृष्टिकोनातनं मला सांगायचंय का निलेश सांबरे यांनी भ्रष्टाचार केला निलेश सांबरे पैसे खातो असे विरोधकांचे आरोप आहेत पण निलेश सांबरे त्याच्या उद्योगधंद्यातनं येणाऱ्या नफ्यातनं अशी आंदोलन उभे करताना किमान कोणाकडे हजार रुपये द्या पाचशे रुपये द्या काउंटरी तर करत नाही ना हा भाग त्याचा चांगला आहे की स्वतःच्या नफ्यातनं किमान कि सामाजिक हितासाठी आंदोलन उभा करायला स्वतःचा पैसा वापरून सगळी काय शक्ती वापरून ते आंदोलन छेडतोय मग आज ही जी पाळी आलेली आहे संघर्ष समिती आंदोलक समिती आंदोलन आपण भरू आपण करू नक्की आहे काय अहो जर त्याच वेळेस जर आपण सगळ्यांनी तो लटकला ह्या भूमिकेत खुश होण्यापेक्षा तो आपल्यासाठी लटकतोय आपण तिथं बाजू द्यावी ही भूमिका घेतली असती तर आज आपल्याला व्हॉट्सअपवर फेसबुकवर लिहून खड्डे भरण्याचा भूमिकेत सामाजिक कार्य उभं करायची पाळी आली नसती जसं की त्यांच्या नेत्या नेत्यांनी ने पक्ष बदलला की ह्या पाठीमागच्या पिळावळीचाही तो स्तोत्र होतो नेत्यांनी ने पक्ष बदलला नेत्याची भूमिका बदलली की त्याच्या अनुषंगाने यांच्या भूमिका बदलतात आणि हे बांगेचे कोंबडे सगळ्यात डेंजरस आहेत कारण का ते नेत्याला काहीच नसते नेत्याची भूमिका जाणूनच घेत नाही हे यांच्या मनाप्रमाणे नाचायला सुरुवात करतात आणि ज्याला आपण एक हिंदीमध्ये म्हणतो बेगाने शादिमे अब्दुल्ला दिवाना हे दिवाने अब्दुल्ले एका बाजूला फार डेंजरस ठरतात म्हण का म्हटली तर म्हणी या जुन्या जाणट्यांनी याच्यासाठीच दिलेत की कान पिळणाऱ्या म्हणीच असतात आणि म्हणून हे उद्विग्न भावना एका बाजूला मांडतोय की आंदोलन बदनाम करण्यामध्ये या भूमिका बदलणाऱ्या बांगेच्या कोंबड्यांचा आवाज नाही थांबला तर भविष्यात परिस्थिती बिकट होऊ शकते एका बाजूला ही आंदोलनं जी होत होती खड्ड्यांसाठी होती सगळं काही होतं पण आंदोलनाच्या भूमिका कशा यायच्या म्हणा एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला का मला माझ्या बाबांनी जर मारलं तर मी माझी कंप्लेंट कोणाला सांगायची लहान भावाला की आजोबाला अहो जर मला प्रश्नच विचारायचा आहे बाबा मला का मारलं तर मी माझ्या बाप्पालाच विचारलं पाहिजे किंवा त्याच्या वरिष्ठाला सांगितलं पाहिजे आमच्या आंदोलनाची भूमिका तशी होती प्रश्न सुप्रीमचा अगदी राज्य लेवलचा आणि आम्ही विचारतो कोणाला सवाल डी ना तहसीलदारांना हो आमच्या आंदोलनाची भूमिका चुकीची आम्ही ज्याला विचाराला त्याच्यापर्यंत पोचतच नाही आणि काय आहे आंदोलन तो जाण्याअगोदर उपोषणाचा कार्यक्रम आखण्या अगोदरच आमचं पहिलंच ठरलेलं असते की दुपारी आम्ही उठणार नाही याला काय म्हणायचा हा मॅनेज झालेला आंदोलन होता का की कोणाच्या तरी सोयी करण्यासाठी आंदोलन होतं का किंवा कोणाला तरी खड्डे भरायचा कॉन्ट्रॅक्ट मिळावा म्हणून आंदोलन होतं का एकंदरीत ह्या भूमिका दिसताना अतिशय मनात क्लेश निर्माण होतो पण हे क्लेश कोणाला जो या आंदोलनाकडे त्या दृष्टिकोनातनं बघतो त्याच माणसाला ते निर्माण होऊ शकतो प्रश्न चार जणांनी यायचं काउंटर करायच्या काउंटरांवर भाष्य करताना काय होते तर एक आवर्जून सांगेन तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप, ग्रुप बनवायचा ग्रुपवर लोकांनी नावं टाकायची आता काही सामाजिक माणसं सा अशी असतात का सामाजिक क्षेत्रात सामाजिक प्रश्नांवर आपलं डिवोशन असावं चाहे भूमिका पटत नसेल तरी मी कुठेतरी वेगळा बाजूला पडलो हे दिसू नये म्हणून काउंटरी देणारी लोक होती त्यांची त्या आंदोलनाला किंवा त्या गोष्टीला कुठलीच भूमिका नव्हती का एका बाजूला आम्ही नावं टाकतो आणि त्या देखाव्यामध्ये आपलं नाव नसेल तर ते चुकीचं दिसेल अशा दृष्टीकोनात पण काउंटरी देणारी माणसं होती परंतु काउंटर देऊन आंदोलनं खरंच यशस्वी होतात का जर ठरलेलं आहे का दुपारी आम्ही उठणार तर मग बिचाऱ्या भरसट साहेबांसारख्या ज्यांच्या अखत्यारीत तो प्रश्नच नाही त्यांना आणून बसवायचं आणि बोल गवडा सग तुम्ही बोला तुम्ही बोला त्यांच्याकडनं वधून घ्यायचं आम्ही खड्डे भरू तहसीलदारांनी यायचं तिथं हां आमदार साहेबांनी यायचं सर्वात पाहायचं आंदोलन संपलं मग जर ही भूमिका होती तर तो, तो पंधरा दिवसाचा लेखाजोखा कशासाठी मांडला होता मला हेच म्हणायचं आहे की काही आंदोलनं ही खरोखर दिशादर्शक असतात मार्गदर्शक असतात आंदोलक भूमिकेतनं न्याय मिळवणारे आंदोलन असतात पण हे असे जे नेत्यांच्या बदलत्या भूमिकाप्रमाणे स्वतःचे बोलघेवडे हे बांग देणारे कोंबडे आवरले नाही तर भविष्यात चांगली आंदोलनं असल्या शिळकी विचारांच्या लोकांमुळे बदनाम झालेले असतील आणि याच्यावर आपण विचार करावा आम्ही याच्यावर भाष्य केलं ह्या भाष्यानंतर व्हॉट्सअपवर फेसबुकवर सोशल मीडियावर आम्हाला ट्रोल केलं गेलं तो त्यांचा संविधानिक अधिकार होता त्यांनी करावाही आम्ही नाकारत नाही परंतु तुमची भाषा ही संविधानिक असावी हा का तुम्हाला विरोध करण्याचा परिपूर्ण संविधानिक अधिकार दिलाय जशी पत्रकार म्हणून एक चॅनल म्हणून प्रसार माध्यम म्हणून भूमिका रोखठोक भूमिका मांडणं हे आम्ही आमचं नैतिक कर्तव्य मानतो आणि नैतिक कर्तव्य मानताना हा विषय इथंच न सोडता कदाचित पत्रकारांची भूमिका असते की झालेल्या घटनेला त्याच्यावर भाष्य करा त्याला जगासमोर आणा तिला बोलते करा तिला वाचा फडा ही भूमिका पत्रकारांची असते चॅनलची असते ती आम्ही करतच होतो करत आहोत आणि करत राहणार परंतु एका बाजूला आमच्यावर जे आरोप झाले आणि त्या आरोपाची नैतिक जबाबदारी स्वीकारून ह्या प्रश्नाला तडीस नेण्याचा एक चॅनल म्हणून आम्हीही प्रयत्न केला तो आमचा भाग नव्हता परंतु ती नैतिक जबाबदारी होती की ज्या भागात आम्ही आहोत ज्या नावाने आम्ही जगतोय तो माझा गाव आहे माझा जिल्हा आहे आणि तिथं राहणारी माझी माणसं आहेत तर माझ्या माणसांसाठी माझी नैतिक कर्तव्य पार पाडावी म्हणून आमच्या चॅनलने ती भूमिका घेतली आणि कोणी कितीही ट्रोल केलं तर दावे के साथ सांगतोय आम्ही ह्या भूमिका आमचा चॅनल घेत राहणार कारण का आमचा का, मार्ग आमच्या माणसांसाठी सच्चाईनी संविधानक मार्गाने आणि अगदी सखोल चौकोडीबद्दल लढण्यासाठीच आहे वाचा फोडण्यासाठी आहे मांडलिकगिरी करणं हे आमच्या रक्तातच नाही आणि म्हणून आमचा आदर्श बंडखोर विद्रोही संत संत तुकोबा रायांचं वाक्य सत्य सांगे लव का कोणी मागे येऊ ना येऊ ह्या तुकोबांच्या वाक्याला आम्ही परिपूर्ण अंगीकारलंय आणि त्याच वाक्यावर आमचं चॅनल मार्गक्रमण करत राहणार आहे धन्यवाद